पूजा अर्जुन मंडळ आपल्या समोर विषय मांडत आहे, भारत महासत्ता होईल का? दुनियेची भगारी ते कशी उपरती, हरामी खात्यात तुपरटी आणि गरिबाच्या डोक्यात माथू जिक्कल शेणाची पट्टी, असंच काहीसं चित्र आज आपल्या भारत देशामध्ये आहे। आई जेव घालीन आणि बाप भीक मागू देईना अशीच अवस्था आज तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्यांची, कष्टकऱ्यांची, गोर गरिबांची। हे तुम्हा सुज्ञांना माहिती असूनही आमचा भारत देश महासत्ता होण्याकडे चालला आहे असे कसे म्हणू शकता? जागतिक पातळीवर भारताचे मार्गक्रमण हे महासत्ता होण्याकडे चालू आहे असे बोलले जाते, पण खरंच असं चित्र आहे का हो भारताचं? महासत्ता होणारा भारत म्हणजे नेमका कोणता भारत? जो 70% खेड्यात वसला आहे तो भारत, कि शहरात वसला आहे तो भारत? श्रीमंतांचा भारत कि गरिबांचा? जो आर्थिक हष्ट सक्षम आहे अशा वर्गाचा भारत? जो आलिशान बंगल्यामध्ये राहतो त्याचा कि ज्याला राहायला घर नाही म्हणून फुटपाथवर मरतो त्याचा? जो महिना काठी लाखो रुपये कमवतो त्याचा कि टीसभर पोटाची खळगी भरवण्याकरिता दारोदार फिरतो त्याचा? असे एक आणि अनेक प्रश्न आज आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात, तेव्हा वाटतं की खरंच आपला भारत देश महासत्ता होण्याकडे चालला आहे। भारताला महासत्ता होण्यासाठी अजून अनेक पातळीवर काम करणे गरजेचे आहे। यात साधारणपणे आरोग्य, दळणवळणाची साधने, पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाण्याचे नियोजन, नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर, शिक्षण, राष्ट्रीय सुरक्षा, अंतर्गत जातीवाद, सीमावाद, वंशवाद, धर्मवाद असे अनेक प्रश्न आजही उभे थकलेले आहेत। या सर्व प्रश्नांना सोडवण्यासाठी आजची आपल्या देशाची राजकीय इच्छाशक्ती आहे का? राजकारण किंवा राजकीय प्रतिनिधित्व करणारे हे किती नैतिकतेला आधारित राजकारण करतात? आज ते नैतिकतेपेक्षा अनैतिक काम करण्यात जास्त सुस्तावलेले आहे, ही केवढी मोठी शोकांतिका! हे राज्यकर्ते, नेते मंडळी स्वतःचे खिसे भरून आपला भारत देश महासत्ता होण्याकडे चालला आहे असं बोललं जात, पण आज 70% लोकांना एक वेळचं जेवण सुद्धा मिळत नाही। जिथे एक वेळचं पोटभर अन्न लोकांना मिळत नसेल तिथे तुम्ही काय देशाचा विकास करणार आणि कसा आपला भारत देश महासत्ता होणार? भारतात तरुणांची संख्या इतर विकसित देशाच्या तुलनेत जास्त आहे, पण मग त्या तरुणांच्या हाताला काम आहे का हो? आज सगळीकडे पाहिल तिकडे नैराश्याची भावना तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसते का? तर सगळीकडे भ्रष्टाचार फोफावला आहे। कोणत्याही क्षेत्रात काम मागण्यासाठी जाणारा तरुण हा रिकाम्याच हाताने परत येतो का? एकतर तो अप्रशिक्षित असतो अथवा त्याच्याकडे मागितली जाणारी लाज। अशा कारणाने भारतातील युवा पिढी खचत चालली आहे, यातूनच मग तरुण वाम मार्गाला लागतात। युवा जर शिकला सावरला तर कशाला राजकारणाच्या दरीत जाईल? घटनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1960 ते 1970 दशकात इयत्ता पहिली ते आठवीचे शिक्षण मोफत व सक्तीचे सांगितले होते। जर शासन करताना त्यावेळेस हे धोरण अवलंबिले असते तर कदाचित आज सर्व शिक्षण मोफत झाले असते, कारण दर 10 वर्षांनी शिक्षणाचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी पुढचे शिक्षण जर मोफत झाले असते तर मला नाही वाटत की भारतातला एकही व्यक्ती आज शिक्षणापासून वंचित राहिला असता। साक्षरता 100% असल्यामुळे तो प्रत्येक क्षेत्रात निपुण राहिला असता। आपण जर खरंच डोळस असाल तर आपल्याला नक्की दिसेल की भारतात कशा प्रकारे भेदभाव निर्माण केला जातो। जात पात, गरीब श्रीमंत, भाषावाद, प्रांतवाद, धर्मवाद अशा एकान अनेक वादातून भारतीयांची माने कळशीत केली जात आहे। राजकारण करताना आपण भारतीय आहोत याचे जर प्रत्येकाने भान ठेवले तर मला नाही वाटत की भारतात जन्म घेणारा माणूस कधी स्वतःला कमी लेखेल अथवा त्याला जागतिक पातळीवर त्याला कोणी कमजोर समजेल। पण नाही ना, आमचं राजकारण या सर्व गोष्टींपासून चालत असेल तर मग आम्ही राजकारणी कसं काय या सर्व गोष्टींपासून राहू? जगातील प्रत्येक देश विकासाकडे वाटचाल करत असताना पर्यावरण संवर्धनेकडे जाणीवपूर्वक लक्ष घालत आहे, कारण पर्यावरण हा देशाच्या विकासातला सर्वात महत्त्वाचा भाग असतो। पण नेमकं उलट चित्र आपल्या भारतात दिसत आहे। पर्यावरण निर्देशणेनुसार जर बघितले तर भारत या यादीत 195 स्थानावर आहे। निसर्गाचा नाश करून आपण आपल्याच राजाला आमंत्रण देण्याचे काम चालू केले आहे। निसर्गाच्या रासामुळे निसर्ग सुद्धा त्रासला आहे, म्हणून तर आज निश्चितपणे सांगता येत नाही की कोणता ऋतू चालू आहे। हे कुणी केले? तुम्ही आम्हीच केले। भारताच्या आडी अडचणीतला अजून एक अडसर म्हणजे इथली जाती व्यवस्था। भारतीय माणूस आजही जाती धर्माच्या डोंगरामध्ये बांधला गेला आहे। अंधश्रद्धा, देवभोळेपणा यामुळे आमचा विज्ञानी दृष्टिकोन हरवला आहे। आम्ही आमच्या प्रत्येक कामासाठी देवावर अवलंबून राहतो।
चांगलं झालं तरी देव, वाईट झालं तरी देव अशी आमच्या भारतीयांची भावना आहे। भारतीय देवळे जर बघितली तर आपण विचार करू शकत नाही एवढे तेथे संपत्ती आहे। पण मग त्या संपत्तीचा उपयोग कशासाठी होतो व कुठे केला जातो याचा काही ठाम पत्ता नाही। ही जर संपत्ती भारताच्या तिजोरीत जमा झाली तर भारत हा जगातील सर्वात श्रीमंत देश म्हणून ओळखला जाईल। पण ती संपत्ती योग्यता हाती केली आपली युवा पिढीच आपल्या भारताला महासत्ता बनवू शकेल। त्यामुळे मित्र मैत्रिणींनो, या असमानतावादी विचारसरणीतल्या बंदीवासात ऋतून राहिलेल्या भारताचा रथ ओढून काढण्यासाठी तुमच्यासारख्या आदर्श युवा युवतींना मी पुढे येण्याचे आव्हान करीत आहे। तुमच्यासारखे कर्तृत्वशील युवक युवती निर्मळतेने पुढे यावे आणि निपुणतेने त्यांनी स्वतःला कामात झुंपून घ्यावे। म्हणून म्हणते, तुमच्यासारखे शेकडो तरुण जरी पुढे आले तरी चालतील की सारा देश हलवून काढतील आणि सारा समाज ढवळून टाकतील आणि उभा करतील एक नवा महासत्ता भारत। म्हणून या तरुणांना मी एवढेच म्हणू इच्छिते की सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांना तुम्हा मिळो। काळो त्याचे करुणी वंदन घुबडाचे व्रत धरू नका। तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुण परी। शिक्षणाच्या गटार गंगा आता साऱ्या यात चढू नका, आता साऱ्या यात चढू नका। धन्यवाद।